नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामा मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। महाराष्ट्रात कोरोनाची चिंता लागून राहिली। मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत। दररोज बाधितांची संख्या आढळून आल्याने राज्याला चिंता लागून राहिली। या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सूचक माहिती दिली। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांकडून नियमांचे पालन होत नाहीये, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत राहिली तर महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने जाईल असं नवाब मलिक यांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विशेष करून कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीये, कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्याचे लोकांकडून काटेकोरपणे पालन होत नाहीये, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली। जर याच पद्धतीने रुग्णसंख्या वाढत राहिली तर निश्चितपणे आपण लॉकडाऊन कडे जात आहोत का असा प्रश्न आता निर्माण झालाय असं नवाब मलिक यांनी म्हटलंय। काल राज्यात सुमारे 3,900 रुग्णांची नोंद झालीय, तसेच मुंबईतही दैनंदिन रुग्णांची संख्या वाढताना दिसतीये। परिणामी सक्रिय रुग्णांचा आलेख देखील चढतोय। शहर उपनगरात काल सक्रिय रुग्णांची संख्या 8,060 पोहोचली, तर दिवसभरात 2,510 रुग्ण सापडले। ही वाढती संख्या पाहता राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा।